तू ही गाड़ी चपक गाड़ी तो बस फोन कर पर का ओ करते बाय बाय आपण बोललो आणि खरंच बसले की बाई गाड़ी बस आज जलमत पहिल्यांदा कोणी बाई मनुष्य मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसले ती पण डायरेक्ट बाई सांभाळ मर्दा बंद केल्यावर मला तुम्ही दिसलात हा म्हणजे मला माहिती आहे की हे समजा चुकीचं आहे हा म्हणजे की डोळे बंद केल्यावर माझं जिच्या संग लगीन होणार ती दिसायला पाहिजे ना व तुम्ही दिसलात मला माहिती आहे यो रॉंग नंबर आहे ते पण असं काय होतंय कळना झालंय सांगावं का कारण मी तुमच्यात गुंतू लागली तसंच तुमचंही असेल म्हणून मी दिसत असणार काय करावं की यांनाच यांचं शोधू द्यावं अहो सांगा की असं काय होतंय राणाजी थांबा मी तुम्हाला माझी डायरी देते ती तुम्ही नक्की नीट वाचा त्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील हा ओ तुमची एसटी आली बघा हो ओ चला चला बहिणी हात लावल्यामुळे झालं असेल काय केन खांदा कसं काय जड होईल अंजली बाई गेल्या आणि जाता जाता नसती बलामत गळ्यात टाकून गेल्या मी तुम्हाला माझी डायरी देते ती तुम्ही नक्की नीट वाचा त्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सरळ सांगायचं सोडून डायरी दिलंय तर वाचायचं कसं राटपकी अरे समजी काम झालेत आता का उड्या मारू अरे कामासाठी नाही ते काहीतरी सांगायचंय तुला महत्वाचं आहे काय हा ए हे डबड बंद कर आधी आजकाल तुझी लयच कटकट चालली बघ बोल काय बोलायचंय अरे अंजली बाईंनी मला सांगितलं डोळं बंद केल्यावर त्या काय दिसतात याच कोडं सुटलं त्या बात आहे कसं काय सुटलं अंजली बाईंनी सोडवलं
अरे बाई हाय तस तशा हुशार बर सांग की का दिसतात बाई तुला बाई म्हणल्या समजा या डायरीत लिहिले वाचल्यावर समजा कळे अरे म्हणजे आता आगीतन फुफुटात टाकलं म्हण की त्या बाईसनी काय माहिती नाही काय तुला वाचता येत नाही ते मतलब बाईसनी मालूमच नाही आडाण्या तू तरी सांगायचं नाहीस होय त्यासनी कधी ए त्यांनी विचारलंच नाही कधी मग मी कसं लवकर सांगू पर डायरी लेते वक्त तरी सांगायचं अरे त्यांची एसटी आलती आणि आधी त्यांना उशीर झालेला ते गडबडीत डायरी दिली आणि गेल्या मग मी काय करू हे ते समजा जाऊ दे ते या डायरीचं कसं करायचं ते सांग हे समजा कळायलाच पाहिजे आपल्याला हा अंजली बाई हे भी म्हणल्या की डोळे बंद केल्यावर त्या का दिसतात माझं लग्न कुणा बरोबर होणार आहे याची समजे उत्तर या डायरीत आहेत समजे उत्तर आपल्याला हुडकायला पाहिजे बरं आता ते बडी डायरी मी हुडकणं म्हणजे मुश्किलच चल बघा काय सापडते काय हा आंब्याच्या झाडावर मुंगे असतात ना तस काहीतरी वाटते मला अरे पर मुंग्यांच्या रांगत या असलेली माणसं कुठले दिसतात रे मोबाईल मध्ये बी असतात हे हे वय हा हे अंजली बाईंचं चेहरा हसराय ना व अरे म्हणून घातली असतील मध्ये मध्ये वारे वाला तुला रे कसं माहितीये दाताड काय करतीस चल त्यात काय लिहिले ते बघूया आजकाल रोज काहीतरी वैताग वाडी आणतीस बघ तू अरे काय बी कळणं झालंय बघ आपण कुठल्या तरी पडेली की आदमीला विचारून घ्या काय त्याच्याकडे वाचून घेऊया नाही नको नको कुणाच्या बी आता दिलेलं बरोबर नाही अरे कुणाची बी नाही द्यायचं तू आपला डॉक्टर नाही काय त्याच्याकडनं घ्या वाचू नाही अजिबात नाही ते माझं मी बघतो काय करायचं बघ बाबा तुझ तू ए ते काय नाही अरे माझा खांदा जरा जड झालाय का बारा नाही गेलतस काय नाही जड झालाय जगा इकडचं आहे बाबा तुझ फार कामात नाही गेलायस तू अरे हा ते मला नवीन मोबाईल घ्यायचा तू येतोयस ना माझ्या बरोबर तुला कशाला रे मोबाईल पाहिजे अरे पर कशाला ते सांग की ते हा ते कारखान्यातलं साहेब आहेत ना हॅलो राणाजी अहो नवीन कट मोबाईल घेतलाय खास तुमच्यासाठी नाही म्हणजे बाकीच्या कामासाठी बी घेतलाय पण पहिला फोन तुम्हाला केलाय राणाजी हा तुम्हाला उत्तर सापडलं का ती डायरी